नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत। पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पारनेर तालुका सेवा संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे। तालुक्यातून या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महानगर बँकेचे अध्यक्ष ऍडव्होकेट उदय शेळके व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांच्यात दुरंगी लढत होत आहे। दोन्ही उमेदवारांनी सध्या मतदारांच्या संपर्काला जोरदार सुरुवात केली असून तालुक्यात जिल्हा बँक संचालक पदासाठी मोठी घमासान होताना पाहायला मिळत आहे। नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला आहे। पाण्याचे रहिवासी नसलेले तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेर वास्तव्यास असलेल्या नागरिकांची नावे मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या मतदार यादीत घुसरल्याच्या तक्रारी असून सर्व 17 प्रभागांमध्ये मिळून सुमारे 1500 मतदारांच्या नावाचा घोळ झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तहसीलदार ज्योती देवरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन परगावच्या नागरिकांची मतदार यादीतील नावे रद्द करावीत अशी मागणी करण्यात आली आहे। पाणेर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने इतिहास विषयातील नोकरी व्यवसायाच्या संधी या विषयावर ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पर्यटक मार्गदर्शक, ऐतिहासिक पत्रकारिता, इतिहास लेखक, ऐतिहासिक लघु चित्रपट, डॉक्युमेंटरी, मंदिर व मूर्ती वाचन अशा विविध क्षेत्रात इतिहास विषयातून रोजगाराच्या संधी असल्याचे मत डॉक्टर लहू गायकवाड यांनी व्यक्त केले। वाळके येथील ओंकार भालसिंग खून प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या बुधवारी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा दिलेल्या आदेशावरून पाणेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक शंकरसिंग राजपूत यांना निलंबित करण्यात आले आहे। कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पाणेर तालुक्यातील मंगल कार्यालयाच्या मालकांनी व खासगी क्लासेस चालवणाऱ्यांनी शासनाने व जिल्हाधिकारी यांनी केलेल्या सूचनांनुसार व आवाहनानुसार कोरोना संबंधी सूचनांचे पालन करावे, अन्यथाही मंगल कार्यालय व खासगी क्लासेस सील करण्यात येतील असा इशारा लेखी प्रसिद्ध पत्रांद्वारे तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिला आहे। या बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची, ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा।